नमस्कार रसिक मित्र हो, मी अनंत विठ्ठल कुलकर्णी। आज आपण मन में है विश्वास हे विश्वास नांगरे पाटलांचं जे काही पुस्तक आहे त्या पुस्तकाचा थोडक्यात सारांश पाहू। हे पाहण्याच्या अगोदर एक किंवा दोन मिनिटांमध्ये फक्त मी नेमकं काय करत होतो आणि हे पुस्तक मी का वाचायला घेतले याचे प्रतिपादन करतो। मी अगोदर युनायटेड वेस्टर्न बँकेमध्ये, त्यानंतर IDBI बँकेमध्ये आणि त्याच वेळेस संपूर्ण महाराष्ट्रात जाऊन इंग्रजी व्याकरण हे फक्त स्पर्धा परीक्षांसाठी शिकवतो। 6 ते 7 पुस्तकंसुद्धा मी इंग्रजी व्याकरणावर लिहिलेली आहेत। आजपर्यंत कमीत कमी 1 लाख विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी इंग्रजी व्याकरण हा विषय मी शिकवलेला आहे व कमीत कमी 15 ते 20 हजार विद्यार्थी निर्णया अधिकार पदावर आहेत हे मी नम्रपणे सांगू इच्छितो। ह्या पुस्तकाच्या प्रेमात पडायचं एकमेव कारण म्हणजे विश्वास नांगरे पाटील। विश्वास नांगरे पाटील 1997 साली IPS झाले आणि त्यांचा पहिला सत्कार पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजच्या एम्पी थिएटरमध्ये स्टडी सर्कल या संस्थेने केला आणि त्या समारंभाचं सूत्रसंचालन मी करीत होतो। त्यावेळेसपासून विश्वास नांगरे पाटील ही व्यक्ती काय चीज आहे हे मला माहीत आहे। हे पुस्तक 204 पानांचं, 11 प्रकरणांचं, 1973 ते 1997 ह्या 24 वर्षाचा इतिहास त्यांनी या पुस्तकात दिलेला आहे। कोकरूड गावापासून तर पार दिल्लीपर्यंतचा हा प्रवास आहे। पहिलीपासून तर MA पर्यंत व त्यानंतर स्पर्धात्मक परीक्षांची जी काही तयारी आहे किंवा त्याहीपेक्षा मी जर असं म्हटलं की अगोदरपासूनच त्यांनी जी काही स्पर्धा परीक्षाची तयारी केलेली आहे ती तयारी कशी केली, 1 ते 4 कोकरूडला, 5 ते 10 शिरवळला, त्यानंतर कोल्हापूरला, त्यानंतर मुंबईला, हे सगळं करीत असताना त्यांचा जो काही प्रवास त्यांनी त्यांच्या लिखाणातून व्यक्त केलेला आहे त्याबद्दल फक्त एका शब्दात जर मला सांगायचं ठरलं तर मला सगळ्यात काय आवडलं असेल तर त्यांचा प्रामाणिकपणा। इंग्रजीमध्ये असं म्हटलं जातं की बॉईज आर बॉईज, म्हणजे खोड्या हे मुलांनीच करायच्या आणि जर मोठ्या माणसाने खोड्या केल्या तर ते कदाचित समाजाला कदाचित म्हणण्यापेक्षा नशक्यच नाही, समाजाला ते पटणारच नाही आणि ते म्हणणार की यांना मॅच्युरिटी पण आलेली नाही, म्हणजे मुलांनीच खोड्या करायच्या। विश्वास नांगरे पाटलांच्या अगोदर जे काही भावड्या त्यांना त्यांचे आई वडील म्हणत, ह्या भावड्यांनी काय खोड्या केल्या, त्या खोड्यांचा नेमका परिणाम काय झाला, कोणी त्यांचा कान धरला, त्यांचा कान धरल्यानंतर नेमकं त्यांना काय वाटलं, मग ते वाटल्यानंतर त्यांनी त्याच्यावर काय ॲक्शन घेतली, मग ॲक्शनला परत रिॲक्शन काय आली, मग ती जी रिॲक्शन आहे ती वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळी आहे। एका ठिकाणी ह्या पुस्तकात ते असं म्हणतात की मी हे पुस्तक 4 जणांसाठी लिहिलेलं आहे, एक विद्यार्थी, दुसरं पालक, तिसरं शिक्षक आणि चौथा समाज। हे जे काही 4 घटक आहेत याच्या शिवाय मला स्वतःला वैयक्तिक असं वाटतं की सध्या जे पोलीस दलामध्ये काम करीत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे पुस्तक चांगलं आदर्श म्हणून ठरेल। कारण नांगरे पाटील IPS झाल्यानंतर ज्यावेळेस ते सर्व्हिसमध्ये येतात आणि त्यानंतर मग ते मॅरेथॉनमध्ये भाग घेणं असेल, चोरांचा पाठलाग करणं असेल, नगरला मोहरमची मिरवणूक निघणारी असेल किंवा एखाद्या पोलीस स्टेशनला भेट देताना स्त्रियांचे प्रश्न सोडवण्याचा प्रश्न असेल, ती रेव पार्टी असेल, याच्याकडे त्यांनी कोणत्या दृष्टिकोनातून पाहिलेलं आहे आणि त्याच्यावर काय उपाय केलेत आणि ते उपाय करीत असताना त्यांनी एक पथ्य पाळलेलं आहे की त्यांच्या हद्दीमध्ये जी काही शिक्षा करण्याचा प्रसंग जर आला तर इतपत शिक्षा होऊ नये की ज्यायोगे परत नवीन गुन्हेगार निर्माण होईल। या ठिकाणी तसं जर पाहिलं गेलं तर हे नुसतंच प्रेरणादायी पुस्तक नाही, हे जीवनाकडे आपल्याला एक विशिष्ट दृष्टिकोनातून हे पुस्तक आपल्याला पाहायला लावेल। आता नेमकं आयुष्य म्हणजे काय, इथं एक मी छोटीशी कथा तुम्हाला सांगू इच्छितो। परमेश्वर एकदा आयुष्य वाटायला बसला आणि माणसाचा शेवटचा नंबर लागला, कारण माणूस हा सगळ्यात आळशी प्राणी,
त्यावेळेस परमेश्वराकडे फक्त 25 वर्षाचं आयुष्य उरलेलं होतं. परमेश्वराने माणसाला असं सांगितलं की हे माणसा, हे 25 वर्षाचं तू आयुष्य घे, भूतलावर जा आणि तुला काय पराक्रम करायचा तो कर. परमेश्वराने असं सांगितल्यानंतर माणूस मोठ्याने रडायला लागला. तिथं अनेक प्राणी बसलेले होते. सगळ्यांना विशेष वाटलं की माणसाला काय नेमकं काय झालं. शेवटी परमेश्वराने माणसाला विचारलं, अरे तुला नेमकं काय झालंय, तू कशाकरता रडतोस. माणसाने परमेश्वराला असं सांगितलं की परमेश्वरा, अरे 25 वर्षात माझं काय होणार आहे, मला कसं आयुष्य पुरेल 25 वर्ष, मला शिक्षणासाठीच माझे एवढे वर्ष निघून जातील आणि तू तर मला सगळं आयुष्य जगायला सांगतोय. हे ऐकल्यानंतर तिथं एक बैल बसलेला होता. बैलाला माणसाची दया आली. बैलाने परमेश्वराला असं सांगितलं की तू मला जे काही आयुष्य दिलेलं आहे त्याच्यापैकी 25 वर्ष आयुष्य ह्या माणसाला देऊन टाक, म्हणजे माणसाचं आयुष्य 50 वर्षाचं होईल. माणसाला आनंद झाला, त्याचं आयुष्य 50 वर्षाचं झालं. तरी सुद्धा तो रडायचा थांबला नाही. तिथं एक कुत्रा बसलेला होता. कुत्र्याने त्याचं 25 वर्षाचं आयुष्य दिलं. माणसाचं आयुष्य 75 वर्षाचं झालं, पण तरी तो सुद्धा रडायचा थांबला नाही. परमेश्वराच्या सुदैवाने म्हणा, माणसाच्या दुर्दैवानं किंवा सुदैवाने म्हणा, आता तिथं फक्त एकच प्राणी उरला होता, तो म्हणजे घुबड. घुबडाने माणसाला 25 वर्षाचं आयुष्य दिलं. माणसाचं आयुष्य 100 वर्षाचं झालं. परमेश्वराने माणसाला असं सांगितलं की हे माणसा, आता मी तुला 100 वर्षाचं आयुष्य दिलेलं आहे, हे 100 वर्षाचं आयुष्य तू घे, भूतलावर जा आणि तुला काय पराक्रम करायचा तो कर, माझं काही एक म्हणणं नाही. आपलं आयुष्य हे कसं आहे याचा हा उत्कृष्ट नमुना आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. परमेश्वराने खरं आपल्याला जे काही आयुष्य दिलेलं आहे ते फक्त पहिलं 25 वर्ष, किंवा विद्यार्थ्यांच्या शब्दात सांगायचं म्हणजे एखाद्या स्पर्धात्मक परीक्षेसाठी जोपर्यंत ते एजबार होत नाहीत ते म्हणजे खरं पहिलं आयुष्य आहे. त्याच्यानंतरचं आयुष्य आपल्याला बैलानं दिलेलं आहे. 25 ते 50 वर्षाचं आयुष्य हे बैलासारखं आयुष्य आहे. बैल जसं घाण्याला झुंपलेला असतो 24 तास, तसं त्याला कष्ट करावं लागतं आणि वर्षातनं फक्त त्याचा एकच दिवस असतो पोळ्याचा सण. तसं माणसाचे एकदा 2 चे 4 हात झाले, माणसाने एकदा गृहस्थाश्रमात प्रवेश केला की मग त्याच्या पाठीमागं आणा आणि न्या हे लागतं. सगळा संसार त्याच्या पाठीमागं लागतो. आणि बैल जसा तो घाण्याला झुंपलेला असतो तसं ह्या गृहस्थाश्रमातील माणसाची स्थिती होते, त्याला घाण्याला झुंपलेल्या बैलासारखेच कष्ट करावे लागतात. 50 ते 75 वर्षाचं आयुष्य हे कुत्र्यासारखं आयुष्य आहे. कुत्रा हा अत्यंत इमानदार प्राणी सांगितला जातो. कुत्रा हा घराची राखण करतो. 50 ते 75 वर्षाच्या लोकांना घराची राखण करावी लागते, कारण नंतरची पिढी ही नोकरीसाठी बाहेर पडलेली असते. त्यावेळेस हा जो काही कुत्रा जे काही काम करतोय ते माणसाला काम करावं लागतं. आता राहिलं 25 वर्षाचं आयुष्य, 75 ते 100. 75 ते 100 वर्षाचं आयुष्य हे घुबड्यासारखं आयुष्य आहे. घुबडाला दिवसा झोप येत नाही आणि दिवसा झोप येत नाही म्हणून घुबड रात्री जागं राहतं. म्हाताऱ्या माणसांची नेमकी तीच स्थिती असते. त्यांना दिवसा झोप येत नाही, रात्री ते जागे राहतात आणि रात्री ते जागे राहतात म्हणून घरातल्या लोकांना त्रास होतो. असं हे माणसाचं 100 वर्षाचं आयुष्य आहे. ह्या कथेचा खरा मतितार्थ काय, की आपल्याला जे काही मिळवायचं आहे ते खरं आपण पहिल्या 25 वर्षातच मिळवू शकतो. म्हणजे थोडक्यात काय, की 25 वर्षांमध्ये आपण जेवढं अत्युच्च प्रगती करू त्याचा जास्तीत जास्त फायदा आपल्याला उरलेल्या 75 वर्षात घेता येईल. आता एक कल्पना फक्त करा की एखादी व्यक्ती सुरुवातीला जर हवालदार म्हणून त्या पोलीस डिपार्टमेंटला लागली तर त्याच्या रिटायरमेंटला हून 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 ती व्यक्ती काय होईल. माझ्या हिशोबाप्रमाणे मॅक्झिमम PI होईल, किंवा अति 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 झालं तर DYSP होईल. डिपार्टमेंटलच्या एक्झाम दिल्यात, आणखीन त्याने खूप प्रयत्न केलेले आहेत, DYSP पर्यंत त्याची ताकद जाईल. पण ते जर 24 वर्षा आत माणूस जर IPS झाला आणि त्यांनी त्याच्या आयुष्याची सुरुवात जर त्या डिपार्टमेंटमध्ये IPS म्हणून केली तर आयुष्याच्या शेवटी तो इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस म्हणजे त्या राज्याचा प्रमुख होऊ शकतो. म्हणजे एक नीट लक्षात घ्या की ज्यावेळेस आपल्याला नोकरी नसते त्यावेळेस नोकरी असल्याचं महत्व आहे, पण नोकरी एकदा आपल्याला मिळाली की मग ती नोकरी कशी वाईट आहे किंवा त्या नोकरीमध्ये आपल्याला कितपत संधी आहे याचा आपण नंतर विचार करतो. हा जो काही नंतर विचार करतो तो जर आपण अगोदरच विचार केला, लहानपणीच विचार केला, तर आपलं आयुष्य आपण नीट तयार करू शकतो.
एकीकडे आपण असं सांगतो की शिवाजी महाराजांनी 16 वर्षी किल्ला घेतला, एकीकडे असं सांगतो की 16 वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली। मग हे जर दोन ज्वलंत उदाहरणं आपल्या समोर असतील तर आपण त्यासारखं आपले व्यक्तिमत्व घडवण्याचा का प्रयत्न करू नये? लता मंगेशकर गाण्यामध्ये सर्वश्रेष्ठ आहेत याबद्दल वादच नाही, पण म्हणून का बाकीच्यांनी गाण्याचा प्रयत्नच करू नये? कितीही जरी एखादा हुशार मुलगा असला तरी त्याला फक्त एकच जागा मिळणार आहे, हे तुम्ही नीट लक्षात घ्या। आता यश नेमकं कोणाला मिळतं याच्याबद्दल एक फार सुंदर चार ओळी सांगितल्या गेलेल्या आहेत। इन्सान को सिर्फ दो ही चीजें कामयाबी दिलाती है, इंसान को सिर्फ दो ही चीजें कामयाबी दिलाती है, एक है उसकी अच्छी किस्मत और दूसरी है कड़ी मेहनत। अच्छी किस्मत तो सबकी होती नहीं और कड़ी मेहनत सबसे होती नहीं, म्हणजे याचा खरा अर्थ नीट लक्षात घ्या। ज्यांचं नसीब एकदम सिकंदर आहे, जे अत्यंत जबरदस्त असे प्रयत्न करतात की त्यांच्याकडे जिद्द आहे, बुद्धिमत्ता आहे, सातत्य आहे, चिकाटी आहे, अशांना यश मिळालंच पाहिजे। तुम्ही जर ह्या पुस्तकाचं नीट निरीक्षण केलं तर भावड्या उर्फ विश्वास नांगरे पाटील हे नशीबवान आहेत हे त्यांनी स्वतः कबूल केलेलं आहे। त्यांनी जिद्द किती बाळगली, त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा किती केली, त्यांच्या प्रयत्नात किती सातत्य होतं हे आपणाला पावलोपावली जाणवतं। म्हणजे मी विश्वास नांगरे पाटलांना ह्या दोन जणांच्या व्यतिरिक्त तिसऱ्या कॅटेगरीमध्ये ठेवील। ती तिसरी कॅटेगरी कोणती? की जे नशीबवान पण आहेत, ज्यांना प्रयत्नांचं पण महत्व कळलं। म्हणजेच काय की नशीब अधिक प्रयत्न बरोबर आपलं ध्येय। आता एक नीट लक्षात घ्या, प्रयत्न अनेक जण करतात पण गाढवासारखी मेहनत करून उपयोग नाही। तुम्ही उत्कृष्ट शिक्षक निवडले पाहिजेत, उत्कृष्ट पुस्तकांची निवड केली पाहिजे, निर्णय व्यक्तींचे मार्गदर्शन घेतले पाहिजे, तर यश तुमच्या पायाशी लोळून घेईल। इथं नांगरे पाटलांना खारगेंसारखे अत्यंत उत्कृष्ट असे बुद्धिमान असलेले व प्रशासक असलेले मार्गदर्शक त्या त्या वयात मिळाले। पुस्तकं अभ्यास करताना त्यांनी निवडली आणि हा जो काही पहिलीपासून तर यूपीएससी पर्यंत त्यांचा प्रवास आहे, हा जर आपण नीट वाचला तर आपला एक असं लक्षात येईल की जे विषय आवडतात त्यांचे शिक्षक आवडतात आणि ज्यांचे शिक्षक आवडतात त्यांचे विषय आवडतात। एक लक्षात ठेवा, एकदा शिक्षक बदलायचा आणि एकदा पुस्तक बदलायचं, आणि दोन्ही बदलून जर आपल्याला एखादा विषय नीट नाही समजला तर आपल्या डोक्यात 101% बिघाड आहे म्हणून समजायचं। तुम्ही पहा, नांगरे पाटलांनी 11वी 12वीला सायन्स घेतलं पण त्यानंतर मात्र सायन्सचा त्यांना तिटकारा आला, सायन्स आपल्याला आवडत नाही, आपल्याला डॉक्टर इंजिनियर व्हायचं हे त्यांनी ठरवलं आणि केवळ एका व्याख्यानामुळे त्यांचं आयुष्य बदललं। भूषण गागरानी हे त्या वक्त्याचं नाव। भूषण गागरानी त्या काळी भारतामध्ये मराठी माध्यमातनं संपूर्ण भारतात तिसरे आलेले हे गृहस्थ, मराठी साहित्य हा त्यांचा यूपीएससीचा एक विषय होता। त्यांच्या व्याख्यानानं प्रभावित होऊन विश्वास नांगरे पाटलांनी हे ठरवलं की काही झालं तरी आपणाला यांच्यासारखं यश मिळवायचं आणि त्या दृष्टीनं त्यांनी पावलं टाकायला सुरुवात केली। आता हा जो काही यांचा 24 वर्षाचा प्रवास आहे, याच्यामध्ये त्यांनी खोड्या काय केल्या, ते हॉस्टेलला कसे राहिले, कुणी कुणी त्यांना मार्गदर्शन केलं, त्यांनी कशी टगेगिरी केली, म्हणजे थोडक्यात काय की एखाद्या विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये हे जे काही सद्गुण आणि दुर्गुण जे दोन्ही येतात आणि ते जे काही निवडतात त्याच्या परिणामानं त्यांना सामोरं जावं लागतं, तर ज्या ज्यावेळी हे दुर्गुणाच्या वाटेवर होते त्या त्यावेळेस त्यांनी काय परिणाम सोसले आणि मग कुणी त्यांचे कान टोचले, मग ते निकम इन्स्पेक्टर असतील किंवा विरुअण्णा असतील किंवा त्यांचे आईवडील असतील किंवा त्यांचा एखादा मित्र असेल, हे सगळं आपण त्या पुस्तकात वाचू शकतो। आता ह्या ठिकाणी ह्या पुस्तकाचा जर सार तुम्ही नीट पाहिला तर तुमचं असं लक्षात येईल की आपलं जीवन म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, सद्गुण विरुद्ध दुर्गुण यांचीही लढाई आहे। ज्याची तुम्ही बाजू घ्याल त्याचा परिणाम तुम्हाला सहन करावा लागतो। नांगरे पाटलांच्या स्पर्धात्मक परीक्षांचा इतिहास जर तुम्ही नीट पाहिला तर तुमचं असं लक्षात येईल की PSI पासून तर IAS पर्यंत, मग ती PSI ची परीक्षा असू द्या, STI ची परीक्षा असू द्या, राज्यसेवेची परीक्षा असू द्या किंवा UPSC ची परीक्षा असू द्या,
कोणतीही परीक्षा ते पहिल्या प्रयत्नात पास झालेले नाहीत. एक लक्षात घ्या, 10वीला 88% मार्क आहेत, 12वीला 78% मार्क आहेत, आणि असं असून देखील ते कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा पहिल्या प्रयत्नात पास होऊ शकले नाहीत. याचं कारण काय हे जर तुम्ही नीट लक्षात घेतलं तर त्यावेळेस सध्या जसे निर्णय क्लास, निर्णय शिक्षक, निर्णय पुस्तकं उपलब्ध आहेत त्या प्रमाणामध्ये पूर्वी ती सोय नव्हती, आणि त्यांना मिळणारा जो काही अभ्यासाचा वेळ आहे तोही त्या मानाने कमी होता. असं असून देखील ते डगमगले नाहीत, खचले नाहीत, हिंमत त्यांनी हारली नाही, आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला हे यश मिळवायचंच आहे ह्या हिशोबांनी ते ज्यावेळेस या स्पर्धात्मक परीक्षांच्या पाठीमागे लागले त्यावेळेस ते एकाच वर्षात तिन्ही परीक्षा उत्तीर्ण झाले. STRला ते राज्यात दुसरे आले, डेप्युटी कलेक्टरसाठी सुद्धा त्यांचं सिलेक्शन झालं, आणि UPSC सुद्धा ते दिमाखात पास झाले. एकदा ते IPS झाल्यानंतर त्यांच्या सर्व्हिसच्या कालखंडामध्ये तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर चोरांच्या पाठीमागे पळण्याचा जो काही प्रसंग आहे, मग तो ठाण्याचा असू द्या किंवा लातूरचा असू द्या, नगरमध्ये 75,000 जन समुदायाला बरोबर घेऊन मोहरमची जी काही मिरवणूक आहे ती अत्यंत शांततेत पार पडल्यानंतर मुसलमान लोकांनी पोलिसांच्या नावानं ज्या काही जिंदाबाद अशा घोषणा दिल्या त्यापासून मिळणारा जो काही आनंद आहे, रेव पार्टीमध्ये तरुण लोकांना पकडून त्यांच्यासाठी काय वाईट आणि काय बरोबर आहे हे समाजासमोर त्यांनी जे काही मांडलं, अनेक वेळेस अनेक पोलीस स्टेशनला भेट देताना नमुना दाखल त्यांनी स्त्रियांचा प्रश्न कसा सोडवला याचा जो काही उल्लेख केलेला आहे त्यापासून आपण असा एक धडा घेऊ शकतो की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जी काही मूल्य आहेत त्या मूल्यांचा जो काही सध्या ऱ्हास होत आहे असं आपल्याला वाटतं, तो ऱ्हास होऊ न देता त्या मूल्यांच्या पाठीमागे जाऊन ती मूल्य स्वीकारून आपल्याला आयुष्य कसं चांगलं करता येईल हे त्यांनी पदोपदी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. ह्या पुस्तकामध्ये सगळ्यात मोठा कळस म्हणजे 26/11 प्रसंग आहे. रात्री 9:40 ताजमध्ये हे अतिरेकी घुसले असं त्यांना समजलं, आणि रात्री 9:47 म्हणजे अवघ्या 7 मिनिटांमध्ये ते ताजमध्ये हजर झाले. त्यांना ताज हॉटेलची पूर्ण कल्पना होती. या अगोदर अनेक वेळेस त्यांना निनावी पत्र आले होते, फोन आले होते, त्यामुळं ह्या ताज हॉटेलची त्यांनी पूर्णपणे आतून बाहेरून सगळ्या प्रकारे त्यांनी एक प्रकारे तपासणी केली होती. त्याच्यामुळं त्यांनी ज्यावेळेस त्या ताजमध्ये मागच्या दाराने प्रवेश केला तर आत कुठं काय आहे हे त्यांना पाहायची त्यावेळेस जरूर लागली नाही, कारण की त्यांना पूर्ण याची कल्पना होती की नेमकं ताजची रचना काय आहे. ही जी काही पूर्वतयारी आहे ही त्यांना म्हणजे रात्री 9:47 पासून तर पहाटे 3 वाजेपर्यंत खूप उपयोगाला आली असं त्यांनी म्हटलेलं आहे. तळ हातावर शिर घेऊन जगणं हा तो एक प्रकारचा प्रसंग आहे. मृत्यू त्यांच्या समोर साक्षात उभा होता, कधी गोळी लागेल आणि कधी मरण येईल सांगता येत नव्हतं, पण मरणाला न घाबरता आपले कर्तव्य बजावणारे हे जे काही नांगरे पाटील आहेत त्यांच्या कर्तव्याची दखल घेऊन भारतीय सरकारने त्यांना राष्ट्रपती पदक जाहीर केलं आणि एक मानाचा तुरा त्यांच्या सिरपेचात खोवला गेला. नांगरे पाटलांचं हे जे काही व्यक्तिमत्व आहे पहिलीपासून तर IPS होण्यापर्यंत याच्यापासून काही काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. एक, घरची परिस्थिती जी काही माणसाची असते त्याच्या प्रमाणात काही प्रमाणात माज येतो, माज आल्यानंतर माणूस कसा वागतो, मग काही माणसं तुम्हाला वाईट सांगतील, काही माणसं चांगलं सांगतील, म्हणून नेमकं काय निवडायचं हे तुम्ही ठरवायचं. शिक्षणामध्ये असताना जे काही त्यांनी प्रसंग चितारलेले आहेत त्याच्यावर त्यांनी मात कशी केलेली आहे हे पण आपण आपल्याला इथं वाचता येईल. वसतिगृहाचं जीवन कसं असतं, राजकारण काय असतं, राजकारणाचा माणसाच्या व्यक्तिमत्वावर कसा परिणाम होतो, तो चांगला किंवा वाईट असताना नेमकं त्याच्यातनं काय निवडायचं, कॉलेज लाईफमध्ये असताना वक्तृत्व स्पर्धेपासून तर पार गॅदरिंगपर्यंत भाग घेतल्यानंतर त्यांना कसकसे बक्षिसं मिळत गेले,
ते का मिळाले? माधवन नावाचा जो काही अभिनेता आहे तोही त्यांचा रूममेट, म्हणजे असे अनेक लहान 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 प्रसंगापासून या पहिलीपासून तर यूपीएससी होण्यापर्यंत हा जो काही 24 वर्षाचा कालावधी आहे तो त्यांनी शब्दांकित केलेला आहे. हा शब्दांकित करताना अनेक ठिकाणी नवनवीन अशी उदाहरणे की त्यांच्या जी काही जीवनमूल्य असतील त्याला ते पोषक आहेत असं जर मी म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरू नये. भाषा अत्यंत सुंदर, काळजाला हात घालणारी, त्यामुळं ते जे काही सांगतायत ते कोणतीही गोष्ट अतिशयोक्ती नाही, ती त्यांनी स्वतः करून दाखवलेली आहे, म्हणून आपला अधिक त्यांच्यावर विश्वास बसल्या पाशी. ज्या ज्या काही निर्णायक गोष्टी परमेश्वराने जन्मजात आपल्याला दिलेल्या आहेत, मग ती बुद्धिमत्ता असेल, प्रयत्न करण्याची शक्ती असेल, सत्सद्विवेक बुद्धी असेल, सातत्य असेल, चिकाटी असेल, ह्या सगळ्यांचा उपयोग करून कमी वेळामध्ये कसं यश मिळायला पाहिजे हे पाहण्यासाठी आपण हे पुस्तक अवश्य वाचावे. या अगोदर आपण ते कदाचित वाचलेलंच असेल, पण मला थोडासा वेगवेगळा अर्थ सांगायचा आहे. इथं नशिबाचा पण उल्लेख केला गेलेला आहे. नशीब हे आहे याच्याबद्दल शंकाच नाही, परंतु पूर्णपणे नशिबावर अवलंबून राहणे हे चूक आहे. हा, आपल्या प्रयत्नांना नशिबाची साथ नाही मिळाली ती किती दिवस मिळणार नाही हे नीट लक्षात घ्या. आपण नेमकं कुठं चुकतोय हे शोधून काढणं म्हणजे नशीब. काही काही ठिकाणी असं सांगितलं जातं की माणूस आपल्या चुकांना नशीब म्हणतो. अभ्यास करताना आपण आपल्या चुकांना नशीब म्हणतो हे अगदी बरोबर आहे. काही काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्या हातातच नसतात. आपण कितीही जरी प्रयत्न केला तरी पुढे नेमकं काय होईल याचा अंदाज आपल्याला येत नाही आणि मग त्याला आपण नशीब म्हणतो. ह्या पुस्तकाच्या शेवटी नांगरे पाटलांनी मला मरण कसं यावं याच्याबद्दल एक 4-5 ओळी लिहिलेल्या आहेत आणि ते मरण कसं यावं हे सांगताना असं म्हणतात की माझ्या चेहऱ्यावर समाधान असावं, मला कोणतंही असं गोष्ट वाटू नये की जी गोष्ट केल्यामुळं मला आयुष्याच्या शेवटी लाज वाटेल. म्हणजे मला जे काही समाधान मिळणार आहे ते अशा प्रकारचं समाधान असावे की ज्या योगे कोणाचंही नुकसान होऊ नये, जी काही मानवी मूल्य आहेत ती मी आयुष्यभर पाळली आहेत याचं मला समाधान व्हावं, मी कोणाचंही नुकसान करू नये, माझ्याकडनं ह्या भारत मातेची सेवा व्हावी. हे मधून मधून ह्या कथा सांगण्याचं खरं कारण काय की नांगरे पाटलांनी हे जे काही 4 जणांसाठी पुस्तक लिहिलेलं आहे, विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि समाज, हे लिहिताना त्यांनी कितीही जरी ते वेगवेगळ्या परिस्थितीनं गेलेले असले तरी शेवटी त्यांनी मानवी मूल्यांचीच कास धरलेली आहे हे शेवटपर्यंत त्यांनी सांगितलेलं आहे. आणि असं सांगितलं जातं की ज्या व्यक्ती मानवी मूल्यांची कास धरतात त्यांना सुखाची झोप लागते. जर तुम्ही दुर्गुणांचा आश्रय घेतला तर कदाचित तुमचा तात्पुरता विजय होईल, तात्पुरतं समाधान होईल, परंतु आयुष्याच्या ह्या प्रवासामध्ये हा तात्पुरता विजय, तात्पुरतं सुख काहीही कामाचं नाही. हे पुस्तक म्हणजे भावड्याचा विश्वास नांगरे पाटील एक आयपीएस ग्रस्त कसे निर्माण झाले याचा मूर्तिमंत इतिहास आहे. हा इतिहास वाचताना कोणत्या माणसाने काय शिकायचं हे जरा नीट लक्षात घ्या. शिक्षकांनी जर योग्य वयामध्ये मुलांना काय योग्य आहे हे जर नीट पटवून दिले, समजून सांगितले आणि त्याप्रमाणे वर्तन केले तर मुलांच्या जीवनामध्ये आमूलाग्र फरक पडतो. हे एक प्रकारे साधं उदाहरण गायकवाड सरांचं इथं नांगरे पाटील देतात. नांगरे पाटील असं सांगतात की गायकवाड सरांनी मला 3 वाजता उठायची सवय लावली आणि त्यामुळे माझ्या अभ्यासामध्ये फरक पडला. गोष्ट अत्यंत क्षुल्लक आहे पण त्याचा परिणाम मात्र आयुष्यभर आहे. अनेक संस्कृतचे श्लोक ते दिगवडे सरांनी सांगितले, ते त्यांनी लक्षात ठेवले, त्याचा नेमका अर्थ काय आहे तो त्या लहान वयात त्यांना समजला आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी पुढं आयुष्यात आपले वर्तन ठेवण्याचा प्रयत्न केला. समाजामधील जी काही वाईट स्थिती आहे त्याच्यावर पण त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. गणपतीच्या वेळेस जे काही नाच चालतात, जे काही कार्यक्रम केले जातात, अनेक जे काही त्यावेळेस मारामाऱ्या होतात, उत्साह होतात, त्याच्याऐवजी जर हाच पैसा पुस्तकांवर जर खर्च केला तर अनेक विद्यार्थ्यांना ती मदत होऊ शकते. हे उदाहरण आपल्या गावापासूनच त्यांनी सुरू केलं आणि नोकरीत असताना सुद्धा अनेक ठिकाणी
त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी ह्या गणपती उत्सव साजरे करण्याच्या ऐवजी जर तुम्ही पुस्तकांवर पैसा खर्च केला तर तो कसा समाजातील मुलांना चांगला आहे, तरुणांना चांगला आहे याच्यासाठी सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केले. पालकांसाठी फक्त ते एकच सांगतात की आपला मुलगा नेमका काय करतो याच्यावर तुम्ही लक्ष ठेवा. तो चुकीचं करत असेल तर वेळेस त्याला दापलं गेलंच पाहिजे, याच्याबद्दल वादच नाही. आणि तो जर योग्य रीतीने पुढे जात असेल तर त्याला शाबासकी दिली पाहिजे. ह्या चारही घटकांचा विचार करीत असताना स्वतःचा ज्यावेळेस ते इतिहास पूर्ण सांगतायत त्यावेळेस विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते, समाजाला चूक समजते, शिक्षक आदर्श कसे असावेत हे शिक्षकांना समजून येते आणि पालक आपण कसे वागावे हे पण ह्या पुस्तकातनं प्रतीत होते. 88% मार्क्स मिळवलेला हा मुलगा आपल्या स्वतःच्या जिद्दीच्या जीवावर IPS होऊ शकतो हे जर आपण मान्य केलं तर एक मुलांनो नीट लक्षात घ्या की तुमचं मन जर खंबीर असेल आणि त्या मनाने जर ठरवलं तर ह्या जगात कोणती गोष्ट अशक्य नाही. पण दुर्दैवानं आपलं मन फक्त दोनच गोष्टी ठरवतं, मला खायचं किती आणि मला झोपायचं किती. ह्या दोन गोष्टी सोडून आपण लवकर तिसरी गोष्ट लवकर ठरवत नाही. नांगरे पाटलांचं तसं नाही आहे. नांगरे पाटलांचा पाय घसरला असेल, कधी कधी त्यांनी वाईट गोष्टी पण केल्या हे अगदी प्रामाणिकपणे त्यांनी कबूल केलेलं आहे, पण त्याच वेळेस त्यांनी अभ्यासाचा कसा ध्यास घेतला, त्यासाठी काय विशिष्ट प्रयत्न केले, कुणी कुणी त्यांना मार्गदर्शन केलं, चूक आणि वाईट मधला त्यांना फरक कसा कळला, त्यासाठी नेमकी त्यांनी कोणती पावलं उचलली, अनेक व्याख्यानं त्यांनी ऐकली, अनेक सिनेमा पाहिले, नाटकं पाहिले, तमाशे पाहिले, त्या वयामध्ये जे करायचं आहे तारुण्यामध्ये जे करायचं ते सगळं त्यांनी केलंय. जे थांबत नाही त्याला तारुण्य म्हणतात आणि जे जात नाही त्याला म्हातारपण म्हणतात. तारुण्यात जर म्हातारपणाची तयारी केली तर म्हातारपणामध्ये तुम्ही तारुण्यासारखे वागू शकाल. आणि हेच जणू काही नांगरे पाटलांना आपल्या ह्या पुस्तकातनं सांगायचं आहे असं मला वाटतं. माझे हे विवेचन प्रतिपादन जर आपणाला पटले असेल, आवडले असेल तर आपण शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. हे पुस्तक ईबुक स्वरूपात आपणास किंडलवर मिळू शकते, तुम्ही तेही वाचू शकता. हेच पुस्तक तुम्हाला जर ऑडिओ स्वरूपात ऐकायचे असेल तर स्टोरी टेलवर सुद्धा हे पुस्तक उपलब्ध आहे. शेवटी मी नांगरे पाटलांबद्दल फक्त एकच म्हणेल की मानता हूं मैं सिर्फ एक चीज के लिए, आप कितने भी होशियार हो, आप कितने भी होशियार हो, लेकिन आपको हर एक दिन ऐसा लगता है कि जो खुदा करता है वो मैं करूं. इसका मतलब यह है कि किसी के लिए, किसी के कारण, कहीं भी, कहां भी आप खुद खुदा क्यों ना हो, इसके लिए मैं ये विश्वास नांगरे पाटिल को सलाम करता हूं.